नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी मधुर बोरू ते ब्लॉग. या नाट्यप्रयोग जो आहे तो राजभवनात सादरीकरण झालं आहे. राज्यपालांनी देखील कौतुक केलं आणि या नाटकात जे कलाकार आहेत ते आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे. सादरीकरण उत्तम झालं आहे, खूप छान प्रतिक्रिया मिळतात. आता काय भावना आहेत? खुश वाटतंय. अरे खूप छान वाटतंय. मुळात हा कार्यक्रम अवघड आहे कारण त्यातली भाषा खूप किंवा हा अवघड आहे. इतिहास आहे, फॅक्ट्स आहेत, चुकण्याची मुभा नाही. चुकलं तर आपल्या आपल्या पद्धतीने कव्हर करण्याची मुभा नाही. त्यामुळे तो मुळातच कार्यक्रम अवघड आहे. त्याची जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे की आपण कुठला कार्यक्रम करतोय, आपण काहीतरी छान माहिती देतोय, त्यामुळे ती तशीच पोहोचली पाहिजे जशी रायटरने लिहिली आहे. याचं नक्कीच कायम प्रत्येक प्रयोगात प्रेशर असतं. आज राजभवनात त्यात समोर इतकी मोठी माणसं आणि गंमत असते अशा थिएटर्सची की इथे आपल्याला प्रेक्षक दिसतात. आपल्या थिएटरमध्ये जिथे ऍक्टर्स काम करतात तिथे प्रेक्षक दिसत नसतात, त्यामुळे ते जरा असं सोपं वाटतं. कम्पॅरेटिव्हली तेही अवघडच आहे, पण आता माणसं दिसतात आपल्याला, हालचाली दिसतात किंवा त्यांचा रिस्पॉन्स दिसतो, मग आपल्याला स्वतःला खूप कंट्रोल, शांत, रिलॅक्स ठेवून करावं लागतं. सो ओव्हरवेलमिंग आहे आणि खूप भारी वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर राजभवनात येऊन प्रयोग करणं आणि इतक्या मोठ्या माणसांसमोर. इथे आय थिंक नाटकं होत नाहीत माझ्या मते आणि आम्हाला तो चान्स मिळाला, ती संधी मिळाली, हे आमच्यासाठी खूप मोठं. येस, मधुरताईला थँक्यू, अभिजित दादांना थँक्यू आणि सगळ्या मधुर टीमचं थँक्यू. कारण ही वास्तू एवढी जुनी आहे आणि एवढी मोठी, एवढी महान आहे. इथे बऱ्याच अशा गोष्टी घडल्या आहेत ज्या इतिहासातल्या खूप मोठ्या गोष्टी, महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तिथे आपल्याला नाटक परफॉर्म करायला मिळतं, जे आमची आवड आहे. नाटकात काम करणं किंवा ऍक्ट करणं किंवा म्युझिक, संगीत, गाणी गाणं हे सगळं आम्हाला करायला मिळतं इथे राज्यपालांच्या समोर, अनेक दिग्गजांच्या समोर. हे आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि खरंच दडपण होतं. मुळात मधुराव हे जे तुम्ही पाहिलं, तुम्हाला कळलं असेल की फारच एक वेगळा अनुभव देणारा आहे आणि मराठी भाषेची एक वेगळी माहिती सांगणारा आणि जे माहीत नसलेल्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी ह्यात कव्हर केल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं दडपण खरंच आहे आणि त्यात इथे करणं हे म्हणजे खरंच दडपण होतं. आणि तू म्हणाली तसं ते हुश जे होतं, तू शेवटचं जेव्हा गाणं वाजलं आणि आमचं शेवटची स्टेप संपली तेव्हा आमच्यासाठी हुश होतं, नाहीतर खूप टेन्शन आलं होतं खरं तर. कारण करण्यासाठी खूप गोष्टी होत्या तुम्हाला आणि तुम्हाला तिघांना ते सादरीकरण करायचं होतं, त्यामुळे ती जबाबदारी होती इतकी मोठी. पण मला असं विचारायचं की या नाटकाशी तुम्ही कसे जोडले गेलात दोघं? हा म्हणजे मी अभिदादांच्या पहिल्या नाटकात होते जे मकरंद देशपांडेंनी दिग्दर्शित आणि लिहिलं होतं. त्याचे बरेच प्रयोग झाले आणि आता मधुराताईची आई म्हणजे विलणकरबाई ह्या आम्हाला शिक्षिका होत्या आणि माझी आई मधुराताईला चौथीला शिक्षिका होती. तसं आमचं एक पार्लरातलं छोटंसं नातं आहे, त्यामुळे ताईंनी मला फोन केला कारण मी साधारण थिएटर जास्त करणारी आणि थोडे माझे चॉईसेस थिएटर टुवर्ड्स थिएटर इन्क्लिनेशन जास्त असल्यामुळे ताईने मला फोन केला की तू वेगळं काम करतेस तर कदाचित तुला हे करायला आवडेल. म्हणजे हे टिपिकल नाटक नाही आहे, याचे तसे शोज होणार नाहीत की आपण आता खूप शोज केले, दौरेच लावले असं नाही होणार, पण खूप क्वालिटीचे शोज करावे लागतील आपल्याला, आपण जी जबाबदारी घेतली आहे या अर्थाने. तर तसा फोन आला आणि ताईने मला विचारलं की आपण दोन दोन म्हणजे दुसरं कास्टिंगही तयार ठेवू की काही खूप क्लॅश झालं तर तूही करू शकशील. आणि तेव्हा मुलाचं दुसरं कास्टिंग ठरलं नव्हतं, मग माझं असं झालं ती म्हणाली की मुलगा सजेस्ट कर, मग म्हटलं माझा भाऊ. माझा भाऊ छान गातो मला माहिती आहे आणि आमचं ट्युनिंग चांगलं आहे. सो आशिष तसा इन झाला आणि पहिल्या रिडिंग पासून आम्ही त्या स्क्रिप्टच्या प्रत्येक शब्दाच्या वाक्याच्या प्रेमात आहोत, त्यामुळे नंतर मग डिटॅच होण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हाला ते करायचंच होतं. तर हे समीराताईचं ग्रेटनेस आहे की तिने कुठून कुठून रिसर्च करून, एक तर ती एवढी हुशार आहे, तिचा इतका अभ्यास आहे, तिच्या बरोबर बसलं की असं वाटतं ती अशा बोलताना इतक्या सुंदर गोष्टी बोलून जाते की अरे बापरे हे गुगल आहे असं वाटतं. हे गुगल आहे, हे समोर जिता जागता गुगल बैठा आहे. आणि त्यामुळे झालं असं की पहिल्या रिडिंगच्या वेळेला वगैरे माझ्या लक्षात आलं की अरे माणसं म्हणूनच खूप सुंदर माणसं आहेत ही सगळी टीम मधली, हुशार आणि प्रगल्भ आणि सगळ्याच बाबतीत फार गोड माणसं एकत्र आली आहेत. किंवा सोनियाताईचे डान्सेस असणार होते, भले ती आम्हाला 4-5 दिवसच आमच्या वाट्याला आली, पण मी जसं विसरणार आहे माझ्या डान्सशी काही संबंध नाही, त्यात कथ्थक करायला लावणार होती ते माझ्यासाठी अजून टेन्शन होतं, त्यात सोनियाताई बसवणार आहे हे तर म्हणजे आमच्यासाठी असं होतं की नाही, मी बहुतेक नाही करणार ताई. ते तुम्ही असं ठरलं होतं की ताई आणि ही नाचणार, तर कारण ताई तर तिची स्टुडंट असल्यामुळे माझ्यासाठी असं हा ठीक आहे, मी हात वर केले ते ठीक आहे, मी गाणं गातो मला काही हरकत. ताईचं म्हणलं होतं नाही तू नाचायचं, मी म्हटलं नाही हे शक्य माझ्याचे आणि कथ्थक वगैरे तर अजून शक्य नाही, पण ताईने ते इतकं सोपं करून सांगितल्या गोष्टी आणि इतकं ते सुंदर दिसतंय आता, म्हणजे आम्हाला करतानाही ते जाणवतंय. म्हणजे हरणाची स्टोरी त्याच्यात एक आहे पण ते करताना जाणवतं की
त्या प्राण्याचं काय अवस्था असेल ते ताईने शिकवलं. सगळ्या गोष्टी करताना माणूस म्हणून एक स्टेप वर चढल्याचं फिलिंग आहे प्रत्येक दिवशी. साधं वाचनात सुद्धा असं वाटत होतं की अरे आपण कधीच आलेलं नाही आपल्या वाचनात किंवा आपल्या हा कानावर पडलेलंच नाहीये. आणि आपण ऍक्टर म्हणतोय स्वतःला, आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहितीये, पण ऍक्टर म्हणून भाषा आणि कुठली भाषा, भाषेचं सौंदर्य हे आपल्याला खुणावतच भुलवतच. की जसं ती म्हणते की इहलोक सार्थकता होते, की एखादं छान वाचल्यावर दोन ओळींनंतर आहा असं जे होतं आत ते खूप सुंदर आहे. आणि ते ह्या नाटकाच्या प्रत्येक रिडिंगला झालंय, कारण नवीन नवीन कॉन्टेंट येत होता, नंतर आम्ही तो बदलत होतो, परत दुसरं काहीतरी ताई घेऊन येत होती. प्रयोग आता जेवढे प्रयोग झाले ते सगळे वेगवेगळे झाले. प्रत्येक प्रयोगात काहीतरी ऍड होत होतं, प्रत्येक प्रयत्न काहीतरी निघत होतं, दरवेळी काहीतरी एक असं वाचण्यात यायचं त्यांच्या अर्थात समीरताई वगैरे कडून की ते असं वाटायचं हे छान आहे, हे आलं पाहिजे, काय भारी. आणि मला अजूनही वाटतं की जे काढलंय ना त्याचं आपण कार्यक्रम करू, इतकं ते छान आहे, इतकं सुंदर आहे. पण हीच या नाटकाची खासियत मला हेच वाटतंय की ह्याच्यात अशा गोष्टी कळतायत, या अशा गोष्टी बाहेर येत आहेत ज्या लोकांना माहितच नाहीयेत आणि त्या खूपच इंटरेस्टिंग आहेत. नक्कीच. आणि या भाऊ बहिणीच्या जोडीने रंगमंच गाजवलंय असं म्हणूया. पण किती छान ना, मागे ते पुस्तकाचं पान पलटतं आणि ते एक एक छान सादरीकरण होतं. एक भाग तू आता नमूद केलास ते हरणाचं, ते किती छान सादरीकरण केलंय. पण अर्थात तुम्ही, तू उत्तम गातो, तुझ्या आवाजाचा अनेक जण आता कौतुक करतायत. तर मला असं वाटतं तुम्ही दोघांनी मिळून एक या मुलाखतीच्या शेवटाला छान त्याच्यातलं कोणता तरी एक छान भाग जर दोन ओळी याच्यातला. अरे घरोटं घरोटं येतं तुला, हा तोही पण गाता येईल किंवा मग मुंबई तुमच्यावरी तुझ्यासाठी स्केल थोडं मला गडबड केलं ना, मग घरोटं घरोट ते गाऊ. याच कार्यक्रमातली ओवी आहे. अरे घरोट घरोट वाणी बामनाच जात, कसा घर घर वाजे त्याले म्हण वाघरोट. अरे जोडता तोडल त्याले नात म्हणून, ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणून. अरे घरोट घरोट तुझ्यातून पडे पिठी, अरे घरोट घरोट तुझ्यातून पडे पिठी, तस तस माझ गाण पोटातून येत भटी. अरे घरोट घरोट माझे दुख तारे हात, तस संसाराच गाणं माझ बस ते मी गात. गोड भारी वाटतंय. थँक्यू सो मच, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू, थँक्यू सो मच.